रोज मरे त्याला कोंद रडे अशी प्रचिती सध्या सोनगे टोल प्लाझा कडे पाहून येत आहे। कारण सोनगे टोल प्लाझा हद्दीतील तथा नॅशनल हायवे क्रमांक 3 वरील रस्ता खड्ड्यांनी जर्जर झाला असून रोज छोट्या मोठ्या अपघातांची घटना घडत आहे। या संदर्भात संबंधित टोल प्लाझा प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या, मात्र प्रशासनास आज पावे तो जाग आली नाही, त्यामुळे झोपलेल्या प्रशासनात जाग यावी यासाठी सोनगे ग्रामस्थांनी पुन्हा आज निवेदन देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ची अवस्था अगदी केवेलवाणी झाली आहे। या रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी ठाण मांडून बसले आहेत। या खड्ड्यांना कायमस्वरूपी मोठ माती देण्याची हिम्मत अद्यापपर्यंत कुणीही केली नाही। मलमपट्टी करण्यापलीकडे कुठलीही यंत्रणा धजली नाही, त्यामुळे हे खड्डे आपले अस्तित्व टिकवून आहेत। सध्या तर या रस्त्यांवर खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी प्रचिती येऊन वाहनधारकांना छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे। रस्त्यावरील काही खड्डे तर मौत का कुवा बनले आहेत। त्यात सोनगीर गावाजवळील ब्रिज खाली पाण्याचा तलाव तथा खड्डा असून वाहनधारकांना तर आपला जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागतोय। सदर हायवे क्रमांक 3 वरून तथा सोनगीर गावाजवळून सोनगीर टोलनाक्याचे संबंधित व्यवस्थापक संबंधित अधिकारी आदी या खड्डायुक्त रस्त्यावरून रोज ये जा करतात, परंतु या धोकेदायक खड्ड्यांची डागडुजी करण्याची व्यवस्था कोणी केली नाही, त्यामुळे याचे वाहनधारकांना आश्चर्य वाटते। सोनगीर गावाजवळील ब्रिज खाली असलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी चारी खोदली, मात्र चारीचा धोकेदायक खड्डा बनला आहे, त्यामुळे हाही खड्डा सोनगीरकरांना व वाहनधारकांना धोकादायक ठरत आहे। त्यात ब्रिजवरील लाईट बंद असल्यामुळे रात्री बेरात्री अपघाताच्या घटना समोर येत आहेत। या दिवसेंदिवस उद्भवत असलेल्या समस्यांपाई सोनगीर ग्रामस्थांना सोनगीर टोल प्लाझाच्या संबंधित प्रशासनास तक्रारी केल्यात, मात्र तक्रारींकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे या दुर्लक्षाकरिता असलेल्या प्रशासनाला पुन्हा जाग करण्यासाठी आज पुन्हा सोनगीर ग्रामस्थांनी टोल प्लाझाचे प्रशासक यांना निवेदन देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे। या समस्येची तात्काळ दखल न घेतली तर शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा पंचायत समिती सदस्य चेतनभाऊ चौधरी यांच्या मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे। यावेळी दिनेश देवरे, योगेश सोनवणे, डॉक्टर मनुकुमार पटेल, योगेश जगताप, नंदकुमार कुंभार, सागर सोनवणे, खंडू वाघ, उज्ज्वल शिंदे, राहुल चौधरी, वैभव सोनवणे आदी उपस्थित होते। सोनगीर गावात जे नॅशनल हायवे नंबर 3 वर जो टोलनाक्याचा अनागोंदा कारभार झालेला आहे, याच्या निषेधार्थ आम्ही सोनगीर गावाच्या नागरिकांच्या वतीने आज टोल प्रशासकाला एक निवेदन दिलेलं आहे। त्या टोल प्रशासकाकडून सोनगीर गावात बालाजीनगराजवळील एक बोगदा, बस स्थानकाजवळील एक बोगदा व त्याचप्रमाणे नॅशनल हायवेला जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांवर बघून कधी कधी तर असं वाटतं की खड्ड्यावर रस्ते की रस्त्यात खड्डा आहे। त्या खड्ड्यांच्या वरून जेव्हा वाहनं जात असतात त्या ठिकाणी रोज कमीत कमी 10 गाड्यांचं टायर फुटतो, खूप लहान मोठे अपघात होतात। टोल प्रशासक मोठ्या अपघाताची वाट बघतीय की काय अशी शंका गावाच्या नागरिकांना उद्भवली, त्यामुळे आज आमचे पंचायत समिती सदस्य चेतनभाऊ चौधरी यांच्यामार्फत आज आम्ही टोल प्रशासकाला एक निवेदन दिलं आहे। त्वरित जर काम नाही झालं तर शिवसेना स्टाईलने या ठिकाणी त्यांना उत्तर देण्यात येईल।